नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मी मराठी विषय शिक्षक श्री दिनेश पाटील। तर आज आपण मेळवती होताना या पाठाच्या लेखिका इंदिरा संत यांना पुढे काय अनुभव आला ते अभ्यासू। याआधी आपण अभ्यासले की इंदिरा संत यांच्या सासूबाई आणि इंदिरा संत या दोघांमध्ये म्हणजे सासू सुनेमध्ये नोकरीमुळे एक दुरावा निर्माण झाला आणि तो पुढे कधीच कमी झाला नाही। आता नोकरीला 1 महिना झाला होता आणि लेखिकेला पहिला पगार मिळाला। नोकरीला 1 महिना झाला आणि मला माझा पहिला पगार मिळाला, पाकिटातून 35 रुपये। स्वतःच्या कमाईचा हा एक विलक्षण आनंद असतो। परसात कोथिंबीर मिरच्यांचे वाफे करावे, खत पाणी करावे, त्या जोपासाव्या आणि कोवळ्या उन्हात त्या खोडून स्वयंपाकाला वापरण्यासाठी आणाव्यात। म्हणजे स्वतः आपल्या हाताने बाग फुलवावी, त्यात फळभाज्या लावाव्यात आणि आपण लावलेल्या फळभाज्या जेव्हा बनतील तर तेव्हा त्या स्वयंपाक करून खाव्यात। तर हे एक अप्रतिम असे सृजन असते। नवीन काहीतरी बनविल्याचा तो एक आनंद असतो आणि आपणच फुलवलेल्या बागेतून जे काही बनले ते स्वतः स्वयंपाक करून खाणे, तर यासारखा दुसरा आनंद नाही असे लेखिकांना वाटते। तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट स्वतः तयार करतात तेव्हा तुम्हाला आनंद होतो ना, तर तसंच आपण काम केल्याचा आनंद इंदिराबाईंना झाला। जे कष्ट केले, काम केले, त्याचे हे फळ द्रव्याच्या रूपात मिळते, हा एकच फरक। मला एक सांगा, द्रव्य म्हणजे काय? हो, अगदी बरोबर, तर पैसा। आपण शाळेत जे काम केले त्या महिनाभर कामाचा मोबदला म्हणून हा पगार मिळाला आणि आपण केलेल्या कामाचे हे फळ आहे आणि साहजिकच त्यामुळे इंदिराबाईंना खूप आनंद झाला। आणि हा पगार किती होता? तर 35 रुपये। पाकिटातून 35 रुपये, स्वतःच्या कमाईचा हा एक विलक्षण आनंद, हा एक सृजनाचा आनंद त्यांनी उपभोगला। जे कष्ट केले, काम केले, त्याचे हे फळ मिळाले। माझ्या या आनंदात एक माझ्या स्वावलंबनाचा आनंद होताच एक वेगळे स्वातंत्र्य त्यावेळी मनाला स्पर्शून गेले। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण कमवू लागलो याचा आनंद लेखिकेला झाला। लेखिकेला आपल्याला पगाराचे पैसे मिळाले तो आनंद होताच, पण त्यापेक्षाही आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो याचा आनंद मोठा होता। आणि मग आर्थिक स्वातंत्र्य जणू आपल्याला मिळाले असे त्यांना वाटले। घरी येताच मी पाकिट यांच्या हातात दिले। रामूने ते बघताच तो माझेच हात ओढायला लागला। यांच्या हाती म्हणजे इंदिरा संतांनी त्यांच्या पतीजवळ पैशांचे पॉकेट दिले आणि त्यांचा लहान धीर रामू याने लगेच त्यांच्या वहिनीचे म्हणजे इंदिराबाईंचे हात ओढले आणि त्याने आग्रह केला, वहिनी आम्हाला फरसाण पाहिजे। माझ्या धीराने माझ्याकडे मागणी केली याचा इतका आनंद झाला, मी चटकन पर्समधला रुपया काढून त्याला दिला। पाकिटातील 30 रुपये यांनी वडिलांच्या हाती दिले। 2 रुपये पासासाठी म्हणून आपण घेतले आणि 3 रुपये त्यांनी माझ्या हातात ठेवले। लेखिकेने त्यांच्या धीराला 1 रुपया दिला, 30 रुपये त्यांच्या पतींनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजे इंदिराबाईंच्या सासऱ्यांच्या हाती दिले, 2 रुपये स्वतःजवळ पाससाठी ठेवले म्हणजे रेल्वेच्या पाससाठी आणि 3 रुपये लेखकांनी इंदिराबाईंच्या जवळ दिले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? इंदिराबाईंना त्यांच्या पतीने 3 रुपये दिले हे त्यांच्या सासऱ्यांना आवडले असेल का? आणि जर आवडले नाही तर त्यावर त्यांनी काय केले असेल? हे सर्व सासरे पाहत होते। तिला कशासाठी? वडिलांनी यांनाच विचारले। लागतात शाळेत चहाच्या वर्गणीसाठी आणि असावे जवळ थोडे म्हणून। शाळेत आणि चहा लागतो तो का? सकाळी घेता, संध्याकाळी आल्यावर घेता, दुपारी परत। मला एक सांगा मित्रांनो, इंदिराबाईंना जेव्हा त्यांच्या पतीने चहासाठी पैसे दिले ती गोष्ट त्यांच्या सासऱ्यांना आवडली की नाही? नाही, बरोबर। 3-3 चहा लागतो तुम्हाला, चहाला पैसे नाही घ्यायचे असे उपरोधिकपणे सासरे बोलले। म्हणजे जेव्हा
इंदिराबाईंच्या पतीने त्यांच्या हातात चहासाठी 3 रुपये दिले तेव्हा सासऱ्याने लगेच विचारले की तिला कशासाठी पैसे लागतात. तेव्हा त्यांनी सांगितले की चहाच्या वर्गणीसाठी आणि प्रवास करतात तर थोडेफार अडीअडचणीसाठी राहू द्यावे म्हणून. तेव्हा ही गोष्ट इंदिराबाईंच्या सासऱ्यांना आवडली नाही आणि यांना 3-3 चहा घ्यावा लागतो म्हणजे पैसे पाहिजेत असे तिरकसपणे ते म्हटले. इतकेच ते बोलले पण त्याने मन पिडुटून आले. माझ्या हातातील पैसे मी खाली चटईवर ठेवले आणि नानीघरात गेले. जे मनात कोंडून दाटून आले होते ते सगळे मोकळे झाल्यावर स्वच्छ तोंड वगैरे धुवून बाहेर आले. तेव्हा सासरे असे बोलले तेव्हा त्यांचे मन पिळवटून आले म्हणजे इंदिराबाईंना खूप दुःख झालं. त्यांनी हातातील पैसे लगेच चटईवर ठेवले आणि नानीघरात जाऊन त्या खूप रडल्या. त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. पैसा तिचा होता पण दडण्याचा 1 पैसा तिला काकांच्याकडे 3-3 मागितला तरी मिळत नसे. शेवटी तिने रागाने अडगडीतील जाते बाहेर काढले होते. आज माझ्यात आणि तिच्यात काही फरक पडलेला नव्हता, फक्त एका पिढीचा काय तो फरक. पण पुरुषांच्या विचारसरणीत अजूनही काही फरक पडलेला नाही. कोपऱ्यात निरुपयोगी म्हणून टाकून दिलेले जाते दडण्यासाठी बाहेर काढले आणि मग लेखिकेला एक विचार म्हणजे एक प्रश्न त्यांच्या डोक्यात आला की आई निरक्षर होती, मी शिक्षित आहे आणि शिवाय नोकरीही करते पण माझ्या आईत आणि माझ्यात काहीच फरक नाही, फक्त मी शिकली आहे एवढंच. मित्रांनो, तुम्ही आता या गोष्टीवर नीट विचार करा की लेखिकेला आपल्यात आणि आपल्या आईत काहीच फरक नाही असे का वाटले असेल. यांचाही मला राग आला, आईशी काही बोलले नाहीत हे ठीक, पण माझाच हा ज्यांनी काढला त्यांना यांनी माझ्या बाजूने 2 शब्द तरी बोलायला हवे होते. 8 दिवस आम्ही आपणहून एकमेकांशी बोलत नव्हतो. आपणहून म्हणजे स्वतःहून. हा माझ्या पहिल्या पगाराचा आनंद. तर तेव्हा लेखिका म्हणतात की आयुष्यात पहिला पगार मिळाला आणि त्याचा आनंद मात्र निर्भेळ राहिला नाही, म्हणजे त्या आनंदाला गालबोट लागले. मग मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल की पगार मिळाला पण त्याचा आनंद लेखिकेला फार झाला नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत मी चहाची वर्गणी भरली नाही. वर्गणी म्हणजे जमा करावयाचे पैसे. आणि चहा सोडून दिला. दुपारच्या सुट्टीत कसे कोंडून यायचे आणि मग दुपारी एकटे बसताना सर्वजण चहा घ्यायला गेलेले आणि आपण मात्र एकटं बसून राहायचं. यामुळे कोंडून यायचे म्हणजे मनात भावना दाटून यायच्या. सर्व शिक्षिका चहा घरात जायच्या. शिक्षकांच्या खोलीत मिस सेंजित तेवढ्या घरच्या चहाच्या किटलीची वाट बघत बसायच्या. तिथे बसू नये म्हणून मी गच्चीत जाऊन मुंबईची धुरकट माथी बघत राहायची. बोलींच्या बरोबर 1-2 शब्द करायचे. लेखिकेला मिस सेंजित यांच्याजवळ एकटे थांबणे योग्य वाटायचे नाही, संकोच वाटायचा आणि त्यामुळे त्या शाळेतील आपल्या विद्यार्थिनींसोबत 1-2 शब्द करायच्या, म्हणजे बोलत बसायच्या. तेव्हा मिसेस संत हाक आली तशी मी मागे ओढून पाहिले. मिस सेंजित आपली छोटी किटली आणि कप घेऊन माझ्यापाशी येत होत्या. माझ्याप्रमाणे त्याही नवीनच होत्या, त्यामुळे आमचे जमले होते. मोठ्या प्रेमळ होत्या. किटली गच्चीच्या कठड्यावर ठेवून मला म्हणाल्या, तुम्ही अलीकडे चहा घेत नाही, बरं नाही का? आणि चेहरा असा का दिसतो तुमचा? घरात काही बिनसलं आहे काय? मिस संजित या अतिशय प्रेमळ होत्या आणि त्यांना निरीक्षण केल्यावर जाणवलं की आज इंदिराबाई निराश दिसत आहेत आणि म्हणून ते तसं काही घरी काही अडचण आहे का म्हणून त्यांनी लगेच विचारलं. मिस संजित यांचे विचारणे सहज होते पण पोटात ढवळावे तसे माझे मन ढवळून आले. म्हणजे मिस संजित यांनी विचारायचा अवकाश तसे पोटात ढवळावे तसे मन ढवळून आले, म्हणजे मनात दाटलेल्या भावना या बाहेर आल्या आणि इंदिराबाईंनी लगेच घरातली हकीकत सांगून टाकली. म्हणजे माझा पगार आला, पगारातून 3 रुपये मला चहासाठी आणि अडीअडचणीसाठी माझ्या पतीने दिले आणि सासरेबुवांनी
चहा तीन तीनदा लागतो का तुम्हाला, असे म्हटले आणि यामुळे मी चहा घेणार नाही. लेखिका म्हणतात, तसे माझे मन घट्ट आहे, म्हणजे मी कधीच कुठली गोष्ट कोणाला सांगत नाही, पण आज असे का झाले. ओंजळीत तोंड झाकून मी त्यांना सर्व सांगितले. ओंजळीत म्हणजे दोन्ही हात जोडून चेहऱ्याला लावले आणि जे सांगायचे ते मात्र सांगून टाकले. आज त्यांना वाटतं की असे घरातील सांगायचे नव्हते, पण त्यावेळेस मात्र त्यांना ते विचारही डोक्यात आला नाही. विचार मनाला शिवला नाही, शिवला नाही म्हणजे आला नाही. आणि मग शेवटी लेखिकाने सांगितले, म्हणून मी चहा सोडला, घेणार नाही. आता वाटते एरवी हे गृहचित्र कुणाला सांगितले नसते. आता लेखिकेला त्या गोष्टीचा पश्चाताप वाटतो आणि त्यांना असं वाटतं की हे गृहचित्र, गृह म्हणजे घर, तर घरातील अशा महत्त्वाच्या बाबी इतरांना सांगणं चुकीचं आहे. काहीतरी सांगून हसून हा विषय बंद केला असता, पण आज असे कसे बोलून गेले असेल. माझ्यातल्या मिळवतीच्या कोवड्या अस्मितेने तर हा निषेध नोंदवला नसेल, तिने तसे स्पष्ट बोलण्याची ताकद मला दिली नसेल. म्हणजे लेखिकेलाच प्रश्न पडतो की आपण दोन पैसे कमवू लागलो, यामुळे तर आपण अभिमानाने बोललो नाही ना. अस्मिता म्हणजे मीपणाची जाणीव. आता मिस सेंजित या देखील नोकरी करणाऱ्या आणि त्यांच्या घरी काय परिस्थिती असेल ते आपण पाहू. मिस सेंजित कपात चहा ओतत म्हणाल्या, मिसेस संत तुम्हाला सासरे बोलले आणि नवरा गप्प बसला. आमच्याकडे भावजया बोलतात आणि भाऊ गप्प बसतात, हेच बघा ना. मी येताना वहिनीला दोन कप चहा पाठव म्हणून सांगून आले होते. हा बघा एकच कप चहा, आणि मी माझे पैसे हिच्याजवळ देते. जग हे असंच, आपण लक्ष द्यायचं नाही. म्हणजे मिस सेंजित या इंदिरा संत यांना सांगतात की तुमच्या आणि आमच्या परिस्थितीत फार काय फरक नाही. आमच्या संस्कृतीत आम्ही सर्व पगार आमच्या वहिनीकडे देतो, आणि जसे तुम्हाला सासरे बोलले आणि तुमचे पती शांत बसले, तसे आमच्याकडे आम्ही पैसे भाऊजांकडे देतो आणि भाऊ मात्र गप्प बसतो. जग हे असंच आहे, आपण लक्ष नाही द्यायचं. लोकांचा जास्त विचार करायचा नाही, आपण आपल्या पद्धतीने जगायचं, अशी समजूत त्या लेखिकेची घालतात. त्या दिवशी एक कप चहा आम्ही दोघींनी घेतला. मग मात्र चहा न घेतात शिक्षकांच्या दालनात त्यांच्याशी बोलत बसत असे. मी चहा सोडला, मात्र घरी हे यांना देखील सांगितले नाही, सांगावेसे वाटलेच नाही. कदाचित इंदिरा संत यांना वाटले असावे की ज्या व्यक्तीला, म्हणजे आपल्या पतीला देखील आपली काळजी नाही, मग त्यांना सांगायचे कशाला. काही महिन्यांनी मी ती नोकरी सोडली, कारण ज्या शाळेत हे काम करत होते त्याच संस्थेचे मुलींचे हायस्कूल दादरला निघाले. त्या संस्थेने मला शाळेवर घेतले होते, पण मिळवतीचा असा हा माझा पहिला अनुभव. आतल्या पावलाला उमऱ्याची ठेस लागली आणि बाहेरचे पाऊल आपल्या क्षेत्रात रमताना दुखावले. म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर बाहेरच्या जगात मी स्थिरावले, पण बाहेरून जेव्हा मी घरात परतले तेव्हा बाहेरचे पाऊल आपल्या क्षेत्रात रमताना दुखावले. म्हणजे मी जेव्हा नोकरी करू लागले तेव्हा घरातील वातावरण मात्र पहिल्यासारखे राहिले नाही, तर माझ्यामुळे सासूबाईंच्या आणि त्यांच्या वागण्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कशी तारेवरची कसरत करावी लागते ते मिळवती होताना या पाठातून सविस्तर अभ्यासले. मित्रांनो, या पाठाचे दोन्ही भाग सविस्तर अभ्यासून आपण पाठाखाली दिलेल्या या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत.